प्रेमा ने वाणा श्री राम, प्यार से कहो श्री राम, से यू लवली श्री राम। तुम्हाला सुद्धा बरं वाटलं ना? तर देवांनो, पूर्वीसारखा आपला सत्संग आता काही चार चार पाच पाच सहा सहा तास चालत नाही, तीन तासाच्या आत संपत असतो। पण सुरू होण्यासाठी सव्वा तास उशीर झाला। आम्ही तर दिवस उगेपर्यंत प्रवचन करू, आम्हाला तर भगवंताच्या सेवेसाठीच घरदार सोडले, त्यात काय अडचण? पण तुम्ही कुठपर्यंत टिकता, तुमची कॅपॅसिटी किती ते बघून आपण ठरवू कधी तुम्हाला सुट्टी द्यायची। श्रीराम। देवांनो, आज गुढीपाडवा आहे। ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्याचा जो पहिला दिवस योजला, निवडला, तो दिवस म्हणजे आजचा गुढीपाडवा। दुसरा विषय, ही गुढी काय आहे? हिला अनेक कारणं आहेत देवांनो, पण एक मुख्य कारण सांगता येईल। भगवान रामजींचा 14 वर्षाचा वनवास पूर्ण होऊन त्यांच्या स्वागतार्थ अयोध्येमध्ये जिथे गुढ्याच गुढ्या उभारण्यात आल्या, तो दिवस सुद्धा आजचा होता गुढीपाडवा। आणि तेव्हापासून प्रथा निघाली की रामराज्य येण्यासाठी विराटभूमा विष्णू भगवान राम यांचं पुनरागमन होण्यासाठी आणि जीवाला सुख मिळण्यासाठी त्यांचं आम्ही स्वागत करतो। आणि त्यांच्या स्वागतार्थ ह्या गुढ्या आजपासून 9.5 लाख वर्षापूर्वीपासून चालत आल्या, कारण भगवान रामांना जाऊन आजपासून 9.5 लाख वर्ष पूर्ण झाले। श्रीराम। देवांनो, चार युग असतात, आम्ही नेहमी त्याचं वर्णन केलंय, पण नवीन लोकांसाठी करोडो करोडो लोक ऐकतील म्हणून आज पुन्हा सांगतो। भगवान शिवजींचं एक युग असतं सर्वात पहिलं युग, त्याला म्हणतात कृतयुग किंवा सत्ययुग। ज्याची संख्या असते 17,28,000 वर्ष। दुसरं प्रभू रामजींचं एक युग असतं, या त्रेता युगामध्ये प्रभू राम जन्माला येतात, अवतरित होतात। 12,96,000 वर्ष। तिसरं भगवान कृष्ण जेव्हा अवतरित होतात द्वापार युगामध्ये, त्याची संख्या असते 8,64,000 वर्ष। आणि अत्यंत खोडी करणाऱ्या कलियुगातल्या लोकांचं कलियुगाचं आयुष्य असतं 4,32,000 वर्ष। एक कलियुग किती दिवस चालतो? 4,32,000 वर्ष। भरपूर लोक पूर्वी हॉटेलमध्ये जाऊन पावडे वगैरे खाऊन आलेत, म्हटले आता जगबुडी होणार 2012। कुणी सांगितलं? म्हटले नासा संस्था। नासाचाच नाश झाला, पण आपला काही अजून नाश झाला? अरे भगवंताचं वाक्य असत्य कसं होईल? 4,32,000 वर्ष महाप्राज्ञ ऋषी मुनींनी जर लिहून ठेवले तर तसंच होईल, देर इज नो डाऊट, त्यात संशय नाही। आणि त्यातले 5,117 वर्ष काल संपले, आणि 5,116 संपले, 5,117 व आज सुरू झालं। उरले किती? 4,26,883 वर्ष अजून कलियुगाचे बाकी आहे, तोपर्यंत कधीही जगबुडी होणार नाही। श्रीराम। आणि हे जे चार युग सांगितले, यांना एकत्रित केल्यानंतर यांची संख्या होते 43,20,000 वर्ष। याला म्हणतात एक महायुग। पुन्हा सांगतो, हे गणित सोपं नाही, पण ह्या वेड्याच्या मुखातून ऐकाल तर हे हा वेडा सरळ आणि सोपं करून सांगत असतो, पण तुमचे कान मात्र इकडे हवे। श्रीराम। हे चार युगांची संख्या एकत्रित केल्यावर त्याला महायुग म्हणतात किंवा चतुर्युगी म्हणतात। त्याला 43,20,000 वर्ष एकत्र होतात। असे 43,20,000 वर्ष
1000 वेळा गेल्यानंतर म्हणजेच हे चार युग 1000 वेळा गेल्यानंतर ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात. बघा काय आयुष्य आहे ब्रह्मदेवाला मोठ. 12 तास दिवसाचे, रात्रीचे पुन्हा वेगळे, याला म्हणतात अहोरात्र 24 तासाचा एक दिवस ब्रह्मदेवाचा. असा ब्रह्मदेव सध्या 51 वर्षात प्रवेश केलेला आहे. 50 वर्ष गेले. ब्रह्मदेव किती सनातन पुरुष आहे, किती जुना आहे, किती महान आहे, किती चिरकाल. गणितच नाही होणार. करा ना, कसं कराल? कॅल्क्युलेटर मध्ये आहे का ते डिजिट, संख्या पुरते का? बघा ना काय लिहिला आहे प्रभूची. कधी विचार केला याच्यावर? हे कसं चाललं, हे कसं बनवलं, हे शरीर सुद्धा कसं बनवलं प्रभूने? अरे लाईटचं बिल नाही भरलं तर आपले लाईट बंद होऊन जातात, कधी विचार केला का? पण ज्या परमात्म्याने एवढं संपूर्ण दुनियाचा सायन्सचा आविष्कार करणारं महान श्रेष्ठ मनुष्य तन दिलं, याचं जर भगवंताने कधी भाडं मागितलं ना, स्वप्नात तरी देऊ शकाल? कधीच नाही. सूर्याने, भगवंताने जर बिल मागितलं, अरे माझं बिल द्या आता, अरे काही निमिष पलामध्ये मी 22,000 गावं ओलांडून पुढे जातो. कोण? भगवान सूर्य. काही पलांमध्ये, सेकंदांमध्ये सूर्याचा प्रकाश 22,000 गावं ओलांडून पुढे जात असतो. बघा सकाळी सूर्योदय होताना डोंगराकडे बघा, डोंगरातनं सूर्य निघावा आणि त्याच्याकडे बघत राहा, आणि काही सेकंदामध्ये तो भगवान सूर्य त्या डोंगराच्या मध्ये लपलेला असतो, पुन्हा थोडा वरती येतो. अजून एक मिनिट नाही होत तो पूर्ण वरती झालेला असतो, आणि तेवढ्या वेळामध्ये हजारो हजारो नाही लाखो करोडो गावांना भगवान सूर्य प्रकाश देत असतो. म्हणून म्हणतात एका पलामध्ये, थोड्याशा निमिष मध्ये भगवान सूर्य 22,000 गावं पुढे जातो. कधी विचार केला की हे प्रभू तू कसं बनवलं हे, आमचा देह कसा बनवला, हा हे युग काय आहेत, हे 7 वार बनवले, 9 नक्ष ग्रह बनवले, 27 नक्षत्र बनवले, ह्याच्यावर कधी विचार केला? केला ना. उसाचा पाणी कमी पडतंय, छिद्र पाडताय जमिनीला छिद्र, उभे पाडू पाडू थकले, आता आडवे चालू केले. अरे राम राम राम. अरे कधी भगवंताचाही विचार करा की असे किती छिद्र पाडले, किती लोकांनी मोठे मोठे राजे केले. अभंग आहे संतांचा, मोठे मोठे राजे गेले, काय टिकणार आहे. अरे ही सृष्टी निर्माण केली त्याचा पहिला दिवस हा आजचा आहे देवांना, गुढीपाडवा. 3.5 मुहूर्तापैकी हे पहिलं मुहूर्त आहे. अरे तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मानतात, ऋषी मुनींनी आपल्या पूर्वजांनी परमेश्वरांना तिथी नावाचा विषय काढला, जशी आज प्रतिपदा तिथी आहेत, अग्निनारायणाची अग्नीची तिथी असते प्रतिपदा. पण आज नुसती महिन्याची प्रतिपदा नाही, आज आहे वर्ष प्रतिपदा, वर्षाची प्रतिपदा आज सुरुवात आहे श्रीराम. म्हणून देवांनो हा गुढीपाडवा आहे. आज ब्रह्मदेव आजच्या या कल्पातील, एक या सृष्टीतील 51 वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये जीवन जगताय भगवान ब्रह्मदेव. इथून पुढे अजून 5,000, 4,26,000, 883 वर्ष कलियुगाचे शिल्लक आहेत. आज शके 1938 चालू झालं. काय चालू झालं? शके 1938 चालू झालं. हे खरं आहे. हे शक काय आहे? अरे कलियुगामध्ये 6 शक करते झालेत.